नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी, जी पहिली अटक काल सीबीआयने केली। वीरेंद्र तावडे, हिंदू जनजागरण समितीचा हा कार्यकर्ता, सनातन संस्थेशी याचा संबंध होता आणि गेले कित्येक दिवस याचा मागच लागत नव्हता। या संदर्भात सीबीआयने काल पहिली अटक केली, त्यामुळे या सगळ्या खुनाचा जो उलगडा आहे तो आता यापुढे कोर्टात हजर केल्यानंतर, त्याच्यानंतर त्याला मिळालेल्या कोठडीनंतर पोलीस चौकशी जी होईल, सीबीआयची चौकशी होईल, यातून उलगडा होतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। जसं समीर गायकवाडला कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आणि त्यातनं बरेचसे मुद्दे आता कोर्टाच्या सुनावणीमध्ये समोर येत आहेत, आणि आता नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये वीरेंद्र तावडेला अटक झाल्यानंतर अशाच गोष्टी समोर येतील का। आणि आत्तापर्यंत हिंदू जनजागरण समिती असेल किंवा सनातन संस्था असतील ह्या म्हणत होत्या, याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही, केवळ आमचा बदनामीचा याच्यात सगळा प्रयत्न होतोय, पण आता खरा चेहरा या निमित्तानं त्यांचा समोर आलाय का, हाही मुद्दा इथे येतो। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आपला असेल की दाभोलकर हत्येप्रकरणी झालेल्या पहिल्या अटकेनंतर खुनाचा गुन्हा उलगडेल का। दुसरा मुद्दा असेल की समीर गायकवाड पाठोपाठ वीरेंद्र तावडेला झालेल्या अटकेमुळं सनातन संस्थेचा कट्टरतावादी चेहरा समोर आलाय का। आणि तिसरा मुद्दा असेल की समाजातल्या विवेकतावादी चळवळींकडे आपण आता तरी गांभीर्यानं पाहणार आहोत का। या तीन प्रश्नांच्या विषयी आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत स्टुडिओत आयबी लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आगमारे आहेत, आपल्यासोबत डॉक्टर हमीद दाभोलकर देखील येणार आहेत काही वेळातच, आणि आपल्यासोबत कोल्हापूरहून आहेत मेधा पानसरे, कॉम्रेड पानसरे यांच्या सून आहेत, आणि आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम हे देखील आहेत। मला सुरुवात महेश सर तुमच्यापासूनच करायची की ज्या प्रकारे आपण ही गेले कित्येक दिवसापासून, 2 वर्षापासून म्हणत होते की डॉक्टरांचे मारेकरी सापडणार का, ज्या प्रकारे डॉक्टरांना मारलं गेलं, कॉम्रेड पानसरेंच्या संदर्भातला हा आरोपी म्हणून समीर गायकवाडला आता अटक केलेली आहे, त्याची सगळी चौकशी सुरू आहे, कोर्टातल्या एकूण सुनावण्या युक्तिवाद चालू आहेत, पण आत्ता वीरेंद्र तावडेच्या अटकेनंतर एक ब्रेक थ्रू दाभोलकर प्रकरणामध्ये मिळालाय का, आता सगळ्या चौकशीमध्ये सगळे मुद्दे समोर येतील? नाही, निश्चितच एक ब्रेक थ्रू या सगळ्या प्रकरणामध्ये मिळालेला आहे असं मला स्वतःला वाटतं, कारण ज्या पद्धतीने जवळपास 2.5 वर्ष हा तपास चालू होता, लोकांच्या अपेक्षा होत्या हा तपास लवकरात लवकर लागावा। आपण सगळ्यांनी पाहिलं की आम्ही सारे दाभोलकर म्हणत तरुणाई रस्त्यावर उतरत होती, सोशल मीडियाच्या माध्यमांवरून सगळ्यांनी आपल्या प्रोफाईल पेजवर त्याच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणात लोकांनी मागणी केली होती की या सगळ्या प्रकरणाचा, या खुनाचा तातडीने तपास झाला पाहिजे। परंतु या सगळ्या याच्यात राजेंद्र आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे की या संपूर्ण खुनांच्या मागे, म्हणजे डॉक्टर दाभोलकर असतील, कॉम्रेड पानसरे असतील, खुनांच्या मागे ज्या सनातन संस्थेचं नाव सातत्याने घेतलं जातं, त्या संस्थेची जर कार्यपद्धती आपण बघितली, त्या कार्यपद्धतीला अनुषंगून हा जो तपासाला जो विलंब लागलेला आहे तो सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, विशेषतः दाभोलकर आणि पानसरे यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनी। कारण या खून प्रकरणामध्ये जे लोक वापरले गेलेले आहेत त्या लोकांचं नेतृत्व करणारी संस्था आहे, त्या सनातन संस्थेसंदर्भात सर्बियामध्ये 2004 जो रिपोर्ट तयार केला गेलेला आहे सर्बिया या युरोपीय देशातील स्टेट गव्हर्नमेंटने, त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सनातन ही संस्थेचा जो उल्लेख त्यांनी असा केला की स्पिरिच्युअल सायन्स ऑर अ मेंटली अँड सोशली एक्सेप्शनली डेंजरस कल्ट, असा त्यांनी त्या अहवाला स्पष्टपणे म्हटलेला आहे। आणि स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की सर्बियामधल्या लोकांना या संदर्भात काहीच माहिती नाही, परंतु हा जो कल्ट आहे हा कल्ट सर्बियामध्ये मानवतावादाच्या बुरख्या आड अतिरेकी कारवाया करणारी ही संस्था आहे। जर 2004 ही घटना जागतिक व्यासपीठावर झालेली होती, त्यानंतरच्या काळात सनातनच्या माध्यमातून वेगवेगळ्या अतिरेकी कारवाया होताना दिसत आल्या, त्याची चर्चा झाली, ठाण्यातला बॉम्बस्फोट असेल, गोव्यातला बॉम्बस्फोट असेल, अनेक कारवाया सतत होत गेल्या, परंतु त्या संदर्भात जे ठोस पुरावे मिळायला पाहिजे होते, विशेषतः गोवा सरकारकडून जे ठोस जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती सुद्धा होताना दिसत नव्हती, हे सगळं न झाल्यामुळे असेल कदाचित ही डॉक्टर दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास ज्या पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे होता तो होत नव्हता। परंतु आता सीबीआयच्या माध्यमातून एक
एक आरोपी पकडण्यात आलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती जेव्हा या दोघांच्या घरांवर सीबीआयने छापे टाकलेले होते. त्यानंतर सनातनच्या माध्यमातून जो एक वेगळ्या प्रकारचा कांगावा केला होता तो सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. आणि आता सीबीआयने म्हणजे सुरक्षा यंत्रणेने या सगळ्याचा छडा लावला पाहिजे, मुळापर्यंत याच्या पोहोचलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या सगळ्या तपास कामाचं चीज होईल. आणि सातत्याने मला एक इथे गोष्ट प्रकर्षाने मांडावी अशी वाटते, ती म्हणजे सातत्याने सनातनवरच्या बंदीची मागणी होत गेली, विशेषतः या आधी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारांनी याकडे डोळेधाक केलेली होती, कानाडोळा केलेला होता, तेच लोक आता पुन्हा उच्च रवाने सनातनच्या बंदी संदर्भात बोलताना दिसतात. त्यावेळेस लक्षात येतं की पक्षाचं नेतृत्व कोणतंही असेल, म्हणजे सरकारचं नेतृत्व कोणत्याही पक्षाकडे असेल, तर पण या अतिरेकी कारवायांकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं ते आधी गेलं नाही, त्यामुळे हा सगळा विलंब झालेला आहे. पण आपण असं म्हणूया की देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होईना, पण या गुन्ह्याचा छडा लागायला सुरुवात झालेली आहे. अगदी खरं, उशिरा का होईना गुन्ह्याचा छडा लागायला सुरुवात झालेली आहे आणि यातून आता अनेक गोष्टी समोर यायला लागतील. मुक्ता दाभोलकर आपल्या सोबत आहेत. मुक्ता, काय म्हणाल की ज्या प्रकारे पहिली अटक 2 वर्षांनंतर सरकारने केलेली आणि आता ही व्यक्ती सनातन संस्थेशी आणि हिंदू जनजागरण संस्थेशी संबंधित आहे असं सीबीआयच्या तपासामध्ये दिसून येत आहे, काय प्रतिक्रिया? आता जे बोलले माझ्या आधी बोलणारे ते म्हटले मात्र सर ते अगदी खरं आहे की या प्रकरणाच्या बद्दल कुणी गांभीर्याने एक आत्ताच्या काळापर्यंत लक्षच देत नव्हतं. खरोखर अशा पद्धतीची कार्यपद्धती एखादी आध्यात्मिक चेहरा घेतलेली संघटना राबवत असेल का, इथून संशयाला तपास यंत्रणांच्या मनामधल्या सुरुवात झाली होती. परंतु जे वेगवेगळे पुरावे समोर येत गेले आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारख्या व्यक्तीबद्दल या संघटनांनी कसा सातत्याने हेट्रेड जोपासलेला या संदर्भातले जे पुरावे त्यांच्या समोर आपण ठेवले की असं काही हे एकदम नाही घडलेलं की अचानक राग आला आणि गोळी घातली, तर सर्वच तपास यंत्रणांनी हे मान्य केलं की हा एका कटाचा भाग आहे, हा खून आहे आणि अत्यंत थंड डोक्याने व्यवस्थित प्लॅनिंग करून हा खून केलेला आहे. त्यामुळे ते पकडणं, त्याच्यासाठी जे पुरावे गोळा करणं हे कष्टाचं काम आहे, पण त्याबद्दलचा विलिंगनेस हा तपास यंत्रणांमध्ये मला असं वाटतं कोर्टाच्या दबावातून अधिक निर्माण होत गेला. कारण मधला 2 वर्षाचा काळ सीबीआयकडे केस गेल्यानंतरचा आणि त्याच्या आधीचा 1 वर्षाचा जवळपास काळ महाराष्ट्र पोलिसांकडे केस असल्याचं आपण ऐकत होतो की किती तपास अधिकारी याच्यावर काम करतायत, परंतु प्रत्यक्षामध्ये काहीच घडत नव्हतं. तर कोर्टाने जेव्हा हा दट्ट्या निर्माण केला की तपास यंत्रणांनी नुसते अहवाल देऊ नयेत तर प्रत्यक्ष आरोपींना समोर आणावं, तर मला असं वाटतं की तपास यंत्रणांनी आज जी गोष्ट साध्य केली आहे ती खूप महत्वाची आहे. ती या खुनाचा तपास लागण्यासंदर्भातही महत्वाची आहे आणि या पुढील अशा प्रकारचे खून टाळण्यासाठी देखील अतिशय महत्वाची ती गोष्ट ठरू शकते. कारण डॉक्टरांच्या खुनाचा तपास जर वेळेत लागला असता तर कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांचे खून कदाचित टळू शकले असते. कारण या तिन्ही खुनांमधलं साधर्म्य तपास यंत्रणांनी आणि कोर्टानेच वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला आज याबद्दल मनामध्ये निश्चित एक आशा पल्लवित झालेली आहे की डॉक्टरांच्या खुनाचा पूर्ण तपास लागेल, त्याच्या मागच्या सूत्रधारांपर्यंत आपण पोहोचू शकू आणि ज्या टिकातीने आपण सर्वांनी मिळून ज्यामध्ये अनिसचे कार्यकर्ते आहेत, प्रसार माध्यम आहेत, सामान्य नागरिक आहेत, ज्या चिकाटीने आपण याचा पाठपुरावा केलाय त्या चिकाटीने आपण हे खुनी आणि सूत्रधार पकडले जाईपर्यंत ह्याचा पाठपुरावा करू. कारण मला वाटतं आपल्या समाजाच्या संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विवेकी वर्तनाच्या मुळावरती उठलेले हे लोक आहेत जे कोणी आहेत ते, आणि त्यामुळे या समाजात जर आपल्याला बोलतं राहायचं असेल, करतं राहायचं असेल, तर हे खुनी पकडले जाणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्या दिशेने आज एक महत्वाचं पाऊल पडलंय, याबद्दल समाधान आहे. अगदी खरं आहे की एक महत्वाचं पाऊल याच्यात पडलेलं आहे. आता पुढे तपासात काय काय निष्पन्न होतं ते बघावं लागेल. मुक्तदे असंच आपल्यासोबत राहा. राजू अकबरे, काय म्हणाल तुम्ही की तुमचं सरकार असतानाच डॉक्टरांचा खून झाला होता, हत्या झाली होती, तेव्हापासून हा सगळा तपास चालू होता, इतके दिवस गेले, तपास यंत्रणेला शेवटी कोर्टाला ताशेरे ओढावे लागले, सरकारवरती ताशेरे ओढावे लागले आणि कोर्टाने सांगितलं
केवळ तपास करून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष माणसं कोण आहेत ती समोर आणा, मग कुठे वीरेंद्र तावडेला अटक केली गेली, हे काय नेमकं चाललं होतं, सरकार आता बदललंय देखील आणि तुमचं सरकार होतं? नाही राजेंद्रजी, आमच्या सरकारमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यानंतर तपास ज्या पद्धतीने पोलीस करत होते त्या पद्धतीने तो तपास चाललेला, दुर्दैवाने त्यावेळी त्या तपासाला ज्या पद्धतीने सुगावा लागायला पाहिजे होता तो सुगावा काही लागू शकला नव्हता. कदाचित त्याचं कारण असं असू शकतं, त्यावेळी मीडियामध्ये पोलिसांनी आणि त्यांनी सांगितलेलं की जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे काही हिस्ट्री नाही आहे, म्हणजे नो हिस्ट्री असणाऱ्या लोकांकडून झालेला तो क्राईम, म्हणजे असं त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. आणि त्या गोष्टीमुळे जर कदाचित त्या तपासाला लेट झाला असेल तर ते तो एक प्रकार आहे. पण जो मगाशी आता महेश सर म्हणाले की आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्यावेळी ह्या सिरियल ब्लास्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळी आमच्या आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा ठराव पाठवला होता. प्रॉब्लेम असा झाला की आपल्या देशामध्ये जो लॉ आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट, ज्याला UAPA म्हणतात, त्या ऍक्ट खाली तुम्हाला बंदी घालता येते. पण दुर्दैवाने त्या ऍक्टमधल्या ज्या डेफिनेशन्स होत्या त्या डेफिनेशन्सच्या टेक्निकॅलिटीवर 2011 मुंबई कोर्टाने ठाणा ब्लास्टच्या केसांमध्ये त्या केसमध्ये तो UAPAचा ऍक्ट न लावता त्यांना एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आणि एक्सप्लोजिव्ह आर्म्स तो ऍक्ट लावला. आणि त्याच्यामुळे त्या बंदीचा जो प्रकार होता की जो आघाडी सरकारने त्यावेळी पण बंदी घातलेली, महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव पाठवलेला, कारण केंद्र सरकार ती भूमिका घेऊ शकते बंदी घालण्याची, आणि केंद्र सरकारला ती जी भूमिका बंदी घालण्याची घ्यायची असते ती तुम्हाला UAPA ऍक्ट खाली घ्यावी लागते. आता त्या टेक्निकॅलिटीवर तो प्रकार मुंबई कोर्टाने त्याला लावला नाही. पण मला बोलू द्या, त्यावेळी केंद्र सरकारने ती डिसिजन जो मुंबई कोर्टामध्ये ज्यावेळी तो UAPA लागला नाही त्यावेळी रोहिणी साली यांनी त्याच्या विरोधात अपील केलंय, ते अपील हायकोर्टामध्ये अजून पेंडिंग आहे. 2013 गोव्यामध्ये जे झालं तेव्हा पण UAPAचा केंद्रामध्ये महत्वाच्या मंत्रिपदावर राहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्टपणे जाहीर व्यासपीठावर राज्य सरकार या विषयाबद्दल गंभीर नाही, यांच्या गांभीर्याच्या अभावामुळे सनातनवर बंदी लाता आली नाही असं स्पष्ट आरोप केलेला होता. अरे तुमच्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने गृहमंत्री पदावर राहिलेल्या आणि माझ्याकडे त्याचे डिटेल्स आहेत, पण माझ्याकडे पण आहेत. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारकडून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. तेच आहे ना, बट सुशील कुमार शिंदे जे म्हणतात ज्येष्ठ मंत्री केंद्रात राहिलेले की लॅक ऑफ सिरियसनेस, गांभीर्याचा अभाव होता म्हणून ही घटना पुढे गेली नाही, बॅन येऊ शकला नाही. मला वाटतं राम कदम याच्यावर जास्त चांगलं बोलू शकतील. शिंदे साहेबांची जी स्टेटमेंट असेल, प्रश्न असा आहे की कोर्टामध्ये ज्यावेळी मुंबई कोर्टामध्ये ज्यावेळी ठाण्याच्या ब्लास्टच्या संदर्भात रोहिणी साली यांनी UAPA ऍक्ट लावला होता तो त्याच्या विरोधातलं जे अपील आहे ते पण आता हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. म्हणजे मी काय बोलायचा प्रश्नच येत नाही. आणि हे सरकारकडूनच लावण्यात आलं होतं. 2013 जे आरोपी आता फरार आहेत त्याच्यामुळे गोव्याच्या बॉम्बस्फोटमध्ये तो कायदा लावता आला नाही. आता आपल्याला अशी गरज आहे की ज्या पद्धतीने या सनातन संस्था किंवा हिंदू जनजागृती अशा प्रकारच्या ज्या संस्था ज्या हिंसात्मक कारवाई करतायत, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि खुनासारखे आणि कटासारखे प्रकार करतायत, यांना जर त्या UAPA मध्ये बसत नसतील तर त्याच्यासाठी वेगळी तजवीज करून कायदा करून या संस्थांवर कुठच्याही परिस्थितीत बंदी घालणं हे या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी एक मोठं काम नाही. आता 2 वर्ष होती ना, तुम्ही या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. सुशील कुमार शिंदे स्वतः म्हणतायत, सुशील शिंदे साहेब ऐका, स्वतः म्हणाले होते कोर्टात जर कोर्टात हा चार्ज जर काढला असेल तर त्याला शिंदे साहेब पण काय करू शकत नाहीत ना आम्ही काय करू शकत. कोर्टानी जर तो UAPAचा चार्ज काढला
सांगू शकला असता कोर्ट संसदेच्या पुढे तर जाणार नाही आणि त्या कोर्टापुढे तुम्ही सादर करू शकला असता एफिडेव्हिटच्या माध्यमातून. त्याच्या विरोधात आपण अपील केलं ना हायकोर्टात, केस अजूनही पेंडिंग आहे युएपीएच्या संदर्भात. सनातन संस्थेच्या त्यांच्यावर जो ऍक्ट लागलेला आहे केस अजूनही पेंडिंग आहे. गोव्या कोर्टामध्ये पण युएपीएची केस पेंडिंग आहे. पण इतके सगळे संदर्भ येत असताना राम कदम कुठतरी असं वाटत नाही का की या सगळ्या याच्यामध्ये आपण सनातन असेल किंवा हिंदू जनजागरण असेल यांच्यावर इतके बंदीचे प्रस्ताव आले, इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या आणि तपास यंत्रणा केवळ तपास करते असं दाखवत असताना जेव्हा कोर्टानी बडगा उचलला तेव्हा वीरेंद्र तावडेला अटक होते, जेव्हा सरकारमधले मंत्री म्हणतायत तेव्हा मात्र फक्त तपास चालू असतो. म्हणजे काय गौडबंगाल चालू होतं की जनतेला फक्त कागदी गोडवे नाचताना दाखवायचे की अमुक एक माणसाला पकडलंय आणि तपास चालू आहे असं म्हणून पुढे रेटून न्यायचं. कसं आहे राजेंद्रजी की आपण अनेक विषयांच्या चर्चा आपण माध्यमामध्ये करत असतो पण आजची जी चर्चा आहे आणि आजच्या चर्चेमध्ये पानसरेताई सहभागी झाल्यात, दाभोळकरांच्या घरातली त्यांचे नातेवाईक सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या घरातली एक अतिशय प्रिय व्यक्ती ज्याला गेल्याचं दुःख हे मोठं असतं. त्याच्यामुळे या चर्चेमध्ये मी आरोप प्रत्यारोप आघाडी सरकारने काय केलं त्यांनी हे केलं असं जर तर या प्रकारच्या मी संकुचित चर्चेकडे जाणार नाही. कोणताही आरोपी मग कोणत्याही तो धर्माचा असेल, आरोपीला मुळामध्ये गुन्हेगाराला जात धर्म पंथ असत नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि अशा प्रकारच्या गुन्हेगाराला मग कोणत्याही जातीचा असेल धर्माचा असेल पंथाचा असेल कोणते विचार मानणारा असेल नसेल मानणारा त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि या बाबतीमध्ये आपण काय आपले राजकीय मतभेद आहेत ते बाजूला सारून आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे ही भूमिका आमची आहे, ही आमच्या पक्षाची आमच्या सरकारची आहे. आता राहिला प्रश्न दाभोळकरांच्या आपण हत्येच्या संदर्भामध्ये जो आता परवाचा जो ह्याला जी अटक झालेली आहे, आता ह्या अटकेच्या संदर्भामध्ये मागच्या जवळपास ऑगस्ट 2013 पासूनचं सगळं एकंदरीत 23 पोलिसांची तपास पथकं नेमली गेली, त्यांना काही यश आलं नाही. तेही प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, पानसरेंच्या बाबतीत देखील पोलीस पथकं प्रयत्न करतायत. आपल्याला असं म्हणता येणार नाही. कसं असतं की फार सोपं असतं की पोलिसांनी तपासच केला नाही त्याच्यावर काही अमुक असेल तमुक असेल असं नाही. पोलीस हा महाराष्ट्रातला हा अतिशय सक्षम आहे, लंडनच्या स्कॉटलंड यार्डपेक्षा देखील याची जी काम करण्याची क्षमता आहे ही चांगली आहे, ही आपण मान्य केली पाहिजे. एखाद दोन पोलीसवाले सोडून द्या पण अधिकतर पोलीसवाले खूप चांगलं काम करतात. 18-18 तास काम करून सुद्धा कधी त्या एवढं काम केलंय त्याच्याबद्दल ते ब्र काढत नाही. त्यामुळे आपण तपास यंत्रणांना नेहमी दोष देणं योग्य नाही. पण मला याही पेक्षा महत्वाचं असं वाटतं की एक काहीतरी धोरण असलं पाहिजे. जे महेश पात्रे सर म्हणाले की जर समजा उद्या कोणते विषय हिंदू धर्म मुस्लिम धर्म पारसी धर्म गुजराती धर्म हा धर्माचा विषय नाही, कुठला धर्म आहे हे महत्वाचं नाही. कोणत्याही धर्मामध्ये एखादी संघटना जर ती खरोखर जर एखाद्या अशा प्रकारची काही चुकीची कृत्य करत असेल तर त्याला कोणी पाठीशी घालणार नाही घालू नये. पण एखाद्या व्यक्तीनं केलं म्हणून त्याचं कुटुंब दोषी धरणं किंवा तो व्यक्ती ज्या संघटनेमध्ये आहे त्या संघटनेला दोषी धरणं एवढंही आपण काही म्हणजे त्यात वाहत जाण्याचं कारण नाही. म्हणजे तुम्हाला हे मान्य नाही राम कदम, सगळ्या गोष्टी राम कदम तुम्हाला हे मान्य नाही की आता सनातनशी संबंध जोडला जातो हे सीबीआय म्हणते, तो सनातनचा साधक आहे हे त्याचा इतिहास आहे, हे तुम्हाला मान्य नाही राजेंद्रजी. राजेंद्रजी जर माझ्या पूर्ण मला विधान पूर्ण करू दिलं नाही तर याचा अर्थ पूर्णपणे वेगळा जाईल. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मुस्लिम माणसानं चुकीचा गुन्हा केला तर पूर्ण मुस्लिम धर्म वाईट होत नाही. तो मुस्लिम धर्म एखाद्या संघटनेमध्ये काम करतोय आपण धर्माविषयी राजेंद्रजी दोन मिनिटं थांबा, राजेंद्रजी दोन मिनिटं थांबा. मला मला फक्त पूर्ण बाकी सगळा वेळ तुम्ही राजू वाघमारेना द्या महेश पात्रेना द्या, मला फक्त एक मिनिटं बोलू द्या. बोलू बोला बोला. माझं म्हणणं एवढंच आहे मुळात कोण गुन्हेगार आहे त्याला पाठीशी घालण्याचं कारण नाही. उद्या आपण जे मी बघाशी सांगतो थोडस अर्ध रिपीट करतो की एखाद्या मुस्लिम माणसाने काही गुन्हा केला तर पूर्ण धर्माला दोषी धरणं योग्य नाही. तो एखाद्या संघटनेमध्ये आहे त्याला संघटनेने करायला लावला असेल तर ती संघटना दोषी,
यांनी स्वतःहून केलं असेल तर ती संघटना दोषी आपण धरणार नाही। तर त्याच्यामुळे हे काम पोलीस यंत्रणेचं आहे, तपास यंत्रणेचं आहे, त्यांना त्यांचं काम करू द्यावं। ज्यावेळेस अशा प्रकारचे रिपोर्ट येतील की बाबा ही देखील संघटना त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, तर त्यावेळेस कोणत्याही राजकीय पक्षानं गुन्हेगारी काम करणाऱ्या संघटनेला पाठीशी घालण्याचं कारण नाही। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि दाभोळकरांचं योगदान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये फार मोठं आहे, तसंच पानसरेंचं देखील आहे। महाराष्ट्रातला असा प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्राच्या भूमीसाठी मातीसाठी महत्वपूर्ण आहे। ठीक आहे, दल्लत कुठे होते? ठीक आहे, चार राजकीय पक्ष एकत्र येतात, ते एकत्र आले की कुठल्या घरचं दुःख काय आहे ते बाजूला सारून त्यांचं राजकारण सुरू होतं। तर अशा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आजची चर्चा झाली पाहिजे ही माझी मानसिकता। नाही राम कदम, तुम्ही अत्यंत योग्य प्रवक्तेपद म्हणून आता निभावताय भूमिका। साप तर मारायचा आहे, साप मरू पण द्यायचा नाही तुम्हाला आणि काठी पण तुटू द्यायची नाही, अशा पद्धतीने तुम्ही योग्य भूमिका निभावता। ठीक आहे, आपण पुढे जाऊया चर्चेला। मेनातही तुम्हाला काय वाटतंय की ज्या पद्धतीने आता एक एक उलगडा होतोय, समीर गायकवाडच्या प्रकरणी कोर्टातल्या सगळ्या सुनावण्या होत आहेत, तुम्ही तिथल्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, अजून सरकार आरोप निश्चित करत नाहीये कारण चौकशी काही बाकी आहे, आता इथे अडीच वर्षांनंतर दाभोलकरांच्या मारेकरांचा सुगावा लागण्याकरता पहिली अटक झाली आहे, हाच आहे का ह्या सगळ्या गोष्टी चौकशीनंतर पुढे येतील किंवा याच्या थ्रू याच्या माध्यमातून काही गोष्टी केल्या गेल्यात का, मारेकरी फरार आहेत का, याही गोष्टी समोर येतील, पण उलगडा होत जाईल असा विश्वास तुम्हाला वाटतो या सगळ्यामधून? मला सर्वात आधी जे मत व्यक्त केलं गेलं की हे व्यक्तींनी केलेले गुन्हे आहेत ते मला मान्य नाही। व्यक्ती ही काही स्वतंत्र कोणीतरी पानसरे किंवा दाभोलकर या लोकांचे व्यक्तिगत शत्रू नव्हते। 2007 पासून या संस्था हिंसात्मक गोष्टींसाठी चर्चेमध्ये आहेत। मुंबई ATSने 6 सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या 6 मेंबर्सवर गुन्हे दाखल केले होते आणि मला आठवतंय की त्याच्यातल्या रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। त्याच्यानंतर ठाणे पनवेल या अनेक बॉम्बलास्ट केसमध्ये या संस्थेचे लोक आहेत। त्याच्यानंतर ट्रेनिंग्स दिले जात आहेत असं एका प्लॅटफॉर्मवर या संस्थेच्या समोर आलं होतं की बंदूक चालवण्याचे, पिस्तूल चालवण्याचे ट्रेनिंग्स सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली गेले जात आहेत। तेव्हा एका बाजूला अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष कृती आणि दुसऱ्या बाजूला एक विद्वेषाचा विचार पसरवण्याचं काम या संघटना करतायत हे वेळोवेळी समोर आलेलं आहे। अशा वेळी हे जे कोणी संशयित सापडतायत ते कोणीतरी व्यक्तिगतरित्या अशा पद्धतीचं काहीतरी कट कारस्थान करतायत अशी परिस्थिती नाहीये। त्यामुळे या संस्थांना वाचवण्याचा प्रयत्न कोणी करू नये। दुसरी गोष्ट, आज एक संशयित पकडला गेलेला आहे डॉक्टर दाभोलकरांच्या केसमध्ये। या फेजमधून आम्ही समीर गायकवाडला जेव्हा अटक केली तेव्हापासून जातो आहोत आणि आता ही खरं तर पहिली स्टेप आहे। गेले काही महिने आम्ही जे अनुभवतो आहोत ते आता पुन्हा एकदा त्याचा एक ज्याला आपण म्हणतो रिपीट असा पद्धतीचा दिसेल की काय अशी एक शंका मनात येते। कारण काही काळापर्यंत SIT ने एक तपास केला आणि एक अटक केली, परंतु त्याच्यानंतर या तपास यंत्रणा ठप्प आहेत। एका बाजूला SIT ठप्प आहे, दुसऱ्या बाजूला आज CBI जी निष्क्रिय होती ती हायकोर्टाच्या बडग्यामुळं आता काहीतरी एक ऍक्शन घेताना दिसतीय, आणि तिसऱ्या बाजूला असंही दिसतंय आपल्याला की NIA सारखी संस्था जे मालेगाव बॉम्बब्लास्ट केसमध्ये संशयित होते, संशयित नाही आरोपी होते, आणि ज्यांच्यामध्ये ज्यांच्या विरोधात असंख्य पुरावे होते त्यांना त्यांची सुटका आणि जामिनावर सुटका होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। तेव्हा तपास यंत्रणांचं काम कोणत्या पद्धतीने चालतंय, त्यांना कोणत्या पद्धतीची इच्छाशक्ती आहे आणि त्यांच्यावर कोणतं प्रेशर राहिलं तर ते काम करतील, असे असंख्य प्रश्न याच्यावर तयार होत आहेत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की CBI ने हे जी एक अटक संशयितीची केलेली आहे ती स्वागतार्ह आहे आणि पुढच्या काळामध्ये SIT सारखा त्यांचा पुन्हा हा तपास ठप्प होऊ नये याच्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाचा जो कंट्रोल आहे तो चालू ठेवावा लागेल अशी परिस्थिती आहे। अगदी खरं की कोर्टाचा कंट्रोल असेल, कोर्टाचं नियंत्रण असेल, तर हे सगळे खटले पुढे जाणार का की तपास यंत्रणा खऱ्या अर्थाने सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करून दोषी असणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत काम करणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। ब्रेक घेणार आहोत आपण, पण ब्रेकपूर्वी याच खटल्यातली अपडेट देतो। यात वीरेंद्र गायकवाड तावडेला आत्ता पुणे कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं होतं आणि पुणे कोर्टाने 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे आता पोलीस कोठडीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी समोर येतील चौकशीतल्या त्याचा देखील पाठपुरावा यंत्रणा करत राहील, तपास होत राहील आणि मुद्दे समोर येतील की कशामुळं आणि कुणामुळं।
हा सगळा प्रकार घडला। ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ज्या सनातन संस्थेविषयी चर्चा आपली ब्रेक पूर्वी चालू होती यांचे चेहरे खरे चेहरे कट्टरतावादाचे हे समोर आलेत का याची चर्चा आपण करू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी वीरेंद्र तावडे जो सनातन संस्थेचा साधक आहे हिंदू जनजागरण समितीचा तो संबंधित आहे असं त्याची पार्श्वभूमी सगळी आहे त्याला सीबीआयने काल पकडलं आणि आता कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 16 जून पर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान वेगवेगळे आरोपही समोर होताना दिसतायत। सनातनच्या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्था थेट सरकारवरतीच आरोप करते ते म्हणते की काँग्रेस सरकार असताना जे आम्ही भोगलं ते आता सत्ता बदल झाल्यानंतर देखील भोगतोय आणि पुरोगामी संघटनांना खुश करण्याकरता म्हणून कुठलेही पुरावे नसताना सनातन संस्थेच्या साधकांना थेट पकडलं जात आहे असा आरोप सनातन संस्थेच्या पत्रकार परिषदेमध्ये केला जातोय। त्यामुळे हा सगळा जो मुद्दा समोर येताना दिसतोय कुठतरी महेश सर आता ह्यांचे चेहरे समोर येत आहेत म्हणून असे आरोप केले जात आहेत की या चेहऱ्यातनं पाठीमागं काय घडतंय हे जनतेसमोर येऊ नये म्हणून अशा प्रकारचे मुद्दे मांडून सरकारवरती आरोप केला जातोय आणि या आधीच्या काँग्रेस सरकारवरती ते आरोप करताना दिसतात। सनातन संस्था जी आहे ही पूर्ण संस्था संघटना यांचा पूर्ण यांची पूर्ण कार्यपद्धती आणि यांचा भर जो आहे हा समूह संमोहनावर आहे। समूह संमोहन वेगवेगळ्या पद्धतीने करत राहणं ही त्यांची स्पेशालिटी आहे। इरिक्सोनियन हिप्नोसिस या नावाची जी एक संमोहन पद्धती आहे त्या संमोहन पद्धतीचा गाढा अभ्यास असलेले जयन बाळाजी आठवले जे या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सातत्याने केल्या जातात आणि याच्या आधी जेव्हा दोन्ही राज्यांत म्हणजे राज्यात आणि केंद्रामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ते सातत्याने म्हणायचे की या सरकारचा हिंदुत्ववादी संघटनांवर राग आहे आणि त्यामुळे आपलं सेक्युलर आयडेंटिटी आपली धर्मनिरपेक्षता दाखवण्यासाठी हे सरकार आम्हा हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाया करते। आता राज्यात आणि केंद्रामध्ये जेव्हा हिंदुत्ववादी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिल्लीत आणि मुंबईमध्ये बसलेले असताना आता हे वेगळ्या पद्धतीचा आव आणून बोलू लागलेले आहेत। त्यामुळे खरं सांगायचं तर हे कोणाचेच नाही आहेत यांना ज्या पद्धतीने काम करायचं आहे ते काम एकूणच आपल्या इथल्या जी लोकशाहीचा जो पाया आहे हा लोकशाहीचा पाया उखडून टाकण्यासाठी काम करणारे लोक आहेत। विवेकवादाचा आधार हा प्रत्येक समाजाला पुढे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। प्रत्येक समाज आपण युरोपीय समाज जो प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती करताना पाहतो सर्वच पातळ्यांवरून भौतिक आणि व्यक्तिगत पातळ्यांवर त्याच्या मागे कारण असं आहे की तिथे मोठ्या प्रमाणात विवेकवादी चळवळीची बीज रुजली आणि आता त्याची फळं तिथल्या समाजाला मिळत आहेत। आपल्याकडच्या समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले डॉक्टर फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आगरकर यांच्यापासून तर दाभोलकर पानसरे यांच्यापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी विचारवंतांनी आपलं योगदान समाजाच्या उत्थानासाठी दिलं। परंतु सनातन सारखी जी प्रवृत्ती असते यांच्या ज्या आशा आकांक्षा असतात या स्वतःभोवतीच्या असतात आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या आणि स्वतःच्या वर्चस्वाशी संबंधित असतात त्यामुळे ते अशा प्रकारचं भ्रमजाल सातत्याने निर्माण करत राहतात। आता या सुरक्षा यंत्रणांनी तपास यंत्रणांनी आता जर ब्रेक थ्रू मिळवलेला असेल त्यांनी आरोपीपर्यंत ते पोचले असतील तर आता त्यांनी थैथ्याट करून काही होणार नाही कारण जर राजकीय इच्छाशक्ती केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने जर दाखवली आणि खऱ्या अर्थाने त्यांना जर दाखवून द्यायचं असेल लोकांना की आम्ही गंभीर आहोत या विषयाबद्दल जरी तपासाला दिरंगाई झाली असेल पण यापुढे आम्ही डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा तपास अधिक चांगल्या पद्धतीने लावू असं जर दोन्ही सरकारांना म्हणायचं असेल किंवा दाखवून द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आहे कारण ज्या प्रकारे सनातन संस्थेचे प्रवक्ते बोलत आहेत याची दखल मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना निश्चितच घ्यावी लागणार। अगदी खरं आहे हमीद दाभोलकर देखील आता आपल्या सोबत आहेत। हमीद दाभोलकर तुम्ही सुनावणीच्या दरम्यान कोर्टात होता 16 जून पर्यंत सीबीआय कोठडी आता सुनावलेली आहे
काय झालं सुनावणीमध्ये आणि ज्या प्रकारे वीरेंद्र तावडेला आता अटक झालेली आहे याच्यातून पुढे अनेक धागेदोरे समोर येतील याचा विश्वास तुम्हाला अजूनही वाटतोय का? आता कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये सीबीआयनी अशा स्वरूपाचं सबमिशन कोर्टासमोर केलं की डॉक्टर दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिन्ही खुनांशी वीरेंद्र तावडे संबंधित असू शकतात. मडगाव बॉम्ब ब्लास्टमधले फरार आरोपी सारंग आलोक अकोलकरशी त्यांचा संपर्क आहे अशा स्वरूपाचे पुरावे आम्हाला मिळाले आणि त्यामुळे आम्हाला 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी. कोर्टाने ती 6 दिवसापर्यंतची पोलीस कस्टडी त्यांना मान्य केलेली आहे आणि ही मला वाटतं वीरेंद्र तावडेंची अटक आणि त्यांना या स्वरूपाची पोलीस कस्टडी मिळणे या दोन्ही खूप महत्त्वाच्या आणि सकारात्मक बाबी आहेत. वेदना याची आहे की जर वेळीच पहिल्या 8-15 दिवसामध्ये या कारवाया करण्यात आल्या असत्या तर पुढचे पानसरे आणि कलबुर्गींचे खून आपल्याला टाळता आले असते. पण अपेक्षा अशी आहे इथून पुढे सीबीआयकडनं की त्यांनी केवळ एवढ्यापुरतं मर्यादित न राहता या पलीकडे जाऊन या सगळ्या प्रवृत्ती आत्ता महाराष्ट्रातून आणि देशभरातून खणून काढल्या पाहिजेत. आत्ता जे महेश सर म्हणत होते मला वाटतं त्याशी मी 100% सहमत आहे की लोकशाहीला घातक असलेल्या या प्रवृत्ती आहेत आणि त्यांना कुठल्याही धर्माशी जोडणं हे मला वाटतं लोकशाहीच्या मुळावर येणारी बाब आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण हमीद ज्या प्रकारे आपण बघतोय की आतापर्यंत या कुठल्याही गोष्टीचा आमचा संबंध नाही असं सनातन संस्था तेव्हापासून आजपर्यंत देखील म्हणते पण खरा कट्टरतावादाचा चेहरा यांचा आता या निमित्तानं समोर येताना दिसतोय. जे पुरावे सीबीआय सादर करते ज्या प्रकारचे यांचे साधक या सगळ्या गोष्टीशी जोडले गेलेले आता समोर येत आहेत आणि याच्यातून ते म्हणतात की आमचा याच्याशी बदनाम करण्याचा सगळा कट आमच्यावरती लादला जातोय, आमची बदनामी केली जाते मात्र आमच्या साधकांना गोवण्याचाही प्रयत्न होतोय, पण यांचा खरा चेहरा समोर येताना दिसतोय आता? निश्चितच मला वाटतं हे मला वाटतं खूप गंमतशीर आहे की जे अध्यात्माच्या नावावरती समाजामध्ये प्रबोधन करतात आणि धर्माच्या नावावरती ते किती निखालसपणे आणि धादांतपणे खोटं बोलू शकतात आणि दिशाभूल करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणारे लोक आहेत. याचं कारण असं आहे की 2007-08 साली जो गडकरी रंगायतनला स्फोट झाला होता त्याच्यामध्ये यांच्या 2 साधकांना शिक्षा झालेली आहे. रमेश गडकरी आणि विक्रम भावे अशी त्यांची नावं आहेत. 5 आणि 10 वर्षाची शिक्षा त्यांना त्याच्यामध्ये झालेली आहे. मडगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये यांचा एक साधक मलगोंडा पाटील हातामध्ये बॉम्ब फुटून मेला गेलेला आहे. त्यांचे 4 साधक याच्यामधले मडगाव बॉम्ब ब्लास्टमधले ज्यांच्यावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आहे ते फरार आहेत आणि दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी अशा तिघांच्याही खुनामध्ये यांचेच साधक पकडले जातात. 4 वेगवेगळ्या तपास यंत्रणा म्हणजे महाराष्ट्राची SIT, कर्नाटकचे CID, NIA आणि CBI अशा 4 वेगवेगळ्या यंत्रणा यांच्या पाठीशी लागलेल्या आहेत. असं असताना ते म्हणतात की आम्ही इनोसंट आहे हे मला वाटतं केवळ दिशाभूल करण्याची बाब आहे. आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये ते असं म्हणत होते की हे आमच्या विरोधातलं सरकार आहे म्हणून आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करतंय. आज रूढ अर्थाने हिंदुत्ववादी विचार मांडणारं सरकार सत्तेत असताना ते देखील यांच्यापाशी जाऊन पोचतात यामधला मतितार्थ लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे. अगदी खरं आहे की डॉक्टर काय म्हणाल की या सगळ्या ह्याच्यातनं यांचे खरे चेहरे समोर येत आहेत. मग श्री राम कदम म्हणत होते की संघटना निराळी व्यक्ती निराळा. नाही कसं आहे आता राम कदम साहेब जे म्हणताय ज्या अर्थाने कसं आहे की याच्यामध्ये ज्यावेळी सनातनचा खरा चेहरा आणि हिंदू जनजागृतीचा खरा चेहरा समोर येतो त्याचवेळी हिंदुत्वाचा पुरस्कार करून सत्तेचं राजकारण करणाऱ्या बीजेपीचा पण खरा चेहरा समोर येतो. त्यांनी कारवाई केली ना? त्यांना मी सांगतो त्यांनी कारवाई करून अटक तरी केली. हे मागच्या 2 वर्ष सरकारमध्ये झालं नव्हतं किमान असं म्हणायला वाव आता इथे. मला बोलू द्या. बोला ना. काय आहे बघा, कारवाई करणं हे सरकारच्या हातात नाही आहे. जी तपास यंत्रणा आहे ती तपास यंत्रणा काम करते. ज्यावेळी हायकोर्टाने हा बडगा दाखवला त्याच्यानंतर तपास यंत्रणेला हा काम करून हे जे यश मिळालेलं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या संघटनांना ज्यावेळी राजाश्रय मिळाला त्याच्यानंतर यांच्या कारवाया ज्या आहेत या कारवाया त्यावेळी ते म्हणत होते की काँग्रेस आमच्या विरोधात आहे म्हणून ते कारवाया करतायत. मग जर काँग्रेस विरोधात आहे म्हणजे आता बीजेपी तुमच्या बरोबर आहे का? आताही ते म्हणतात ना सत्ता बदलली आमच्यावर काही फरक पडला नाही, आधी तुम्ही तेच केलं हे तेच करतात. हे बोलण्याचे दात वेगळे खाण्याचे वेगळे आहेत. कारण राजेंद्रजी ऑक्टोबर 2008 मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी आताचे आपले पंतप्रधान यांनी हिंदू जनजागृतीच्या वेबसाईटवर हिंदू जनजागृतीचं काम
कसं चांगलं चाललेलं आहे आणि माझ्या मणिनगरच्या मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी कशा धर्मसभा घ्याव्यात आणि टेररिझमच्या विरोधात कशा प्रकारचं शिक्षण देण्याची कृपा करावी असं पत्र हिंदू जनजागृतीच्या लोकांनी मोदींचं पत्र त्यांच्या वेबसाईटवर ठेवलेलं, म्हणजे एका अर्थाने आपण त्यांना सपोर्ट करायचा. या ज्या सगळ्या संघटना जर तुम्ही बघितल्यात तर हे बीजेपीचं राजकारण कसं आहे की एका ठिकाणी जास्त कडवे लोक एका ठिकाणी कमी कडवे लोक, ह्या सगळ्या लोकांनी हिंदुत्वाच्या बद्दल बोलायचं. आता हिंदू राष्ट्राबद्दल ज्या पद्धतीने सारं RSS म्हणतंय त्याच पद्धतीने हिंदू जनजागृती समिती म्हणते. त्यांच्या त्यांच्या याच्यात सनातन प्रभात आणि सनातनच्या याच्यात लिहिलेलं आहे की आम्हाला भारत आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आणि ज्यांनी कोणी सेक्युलर हे केलेलं आहे ते आमचे देशद्रोही आहेत, त्यांचा वध केला पाहिजे, त्यांना कुत्र्यासारखं मारलं पाहिजे. हे या लोकांच्या सगळ्या साहित्यामधून आणि त्यांच्या आचरणातून दिसतंय. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की फक्त तावडेला अटक करून किंवा ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांना अटक करून भागणार नाही, तर अशा प्रकारचे विचार जे पसरवत आहेत अशा प्रकारच्या प्रवृत्तीला जे लोक जन्माला घालत आहेत त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्या सगळ्या प्रवृत्तींचा नायनाट आपण या लोकशाहीसाठी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने पुरोगामी भारताकडे आणि पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल लोकशाहीच्या चांगल्या मार्गाने होणार नाही. ठीक आहे, तेवढंच कारण काय म्हणाल काय की मला असं वाटत होतं निदान आजच्या तरी विषयामध्ये आमचे काँग्रेसचे मित्र राजू वाघमारे, कारण दुःखद घटना घडलेली आहे, दोन्ही परिवाराचे दोन प्रमुख लोक आजच्या चर्चेत आहेत, निदान आजची चर्चा तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करतील अशी अपेक्षा होती, पण नेहमीप्रमाणे ते पुन्हा भाजपवर घसरले. अहो, कायदा कुणी हातात घेतला, एखाद्या व्यक्तीने घेतला, संघटनेने घेतला, संस्थेने घेतला, तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. जो जो कायदा हातात घेईल त्याला शासन झालं पाहिजे ही आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे, माध्यमांची असली पाहिजे, काँग्रेस पक्षाची असली पाहिजे, भाजपची असली पाहिजे. तर त्याच्यामुळे याच्याकडे सुद्धा राजकारण म्हणून आपण पाहणं हे अतिशय संकुचितपणाचं होईल, हे माझं पहिलं मत. आणि दुसरं मत या ठिकाणी असं आहे की कधी 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 काय होतं अशा ह्या VIPंच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण देशभर पसरते राज्यभर पसरते आणि त्यावेळेस मग मीडिया ट्रायल व्हायला लागते. म्हणजे मी कोणाचीही बाजू घेण्याचा प्रयत्न करत नाही, मी निपक्ष पण नाही, म्हणजे मी एक भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून या क्षणी बोलत नाही. मी माझं व्यक्तिगत मत मांडतो की ठीक आहे, जो आरोपी आहे त्याला शासन झालं पाहिजे ही सगळ्यांची आपली भूमिका आहे, पण हे होत असताना काही ठोस पुरावे, आता त्या संघटनेच्या बाबतीमध्ये जे बोलत असतो आपण, मग ती सनातन संस्था असेल, हिंदू जनजागृती असेल किंवा उद्या भविष्यात आणखी एखादी संस्था असेल, त्यांनी कायदा हातात घेतला असेल तर आपण कुणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा तपास सुरू आहे आणि तपास सुरू असताना आपण चर्चेमध्ये अगदी थेट कन्क्लुजनवर जाणं की ती संस्था अमुकच आहे तमुकच आहे दहशतवादी आहे, मला असं वाटतं हे योग्य ठरणार नाही. ज्या वेळेस या देशाच्या तपास यंत्रणा सांगतील की कोणतीही संघटना ही देशासाठी घातक आहे त्यावेळेस निश्चितपणे सरकार म्हणून आपण सगळेजण कारवाई करणार आहोत. पण ते होण्याच्या आधी आपण आपलं प्रशस्ती पत्रक देणं जे न्यायालयामध्ये जी कोर्ट आपण प्रशस्ती पत्रक देणं किंवा त्या बाबतीमध्ये आपण आपलं मत देणं हे योग्य ठरणार नाही. याच्यामुळे तपास यंत्रणा बायस होण्याची शक्यता असते, त्याच्यावर प्रभाव होण्याची शक्यता असते. तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्या. उद्या जो कोणी दोषी असेल, व्यक्ती असेल, संस्था असेल, जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होईल, पण त्याच्या आधी आपण कुणीही कन्क्लुजनवर जाऊ नये ही माझी विनंती आहे. ठीक आहे, हमीद दाभोळकर. मला असं वाटतंय की राम कदम साहेब जे बोलतायत त्याच्यामध्ये एक अंतर्गत विरोध आहे. ते कुणालाही आपण मत व्यक्त करू नये असं म्हणत असता असताच स्वतःचं मत व्यक्त करतायत, कारण मगाशी मी ज्या 5 घटना सांगितल्या त्यामध्ये सनातन संस्थेच्या 2 साधकांचं कन्व्हिक्शन झालेलं आहे, जे न्यायालयाने केलेलं आहे आणि त्यांचे ते मान्य असलेले साधक आहेत. याविषयी तरी राज्य शासन आणि केंद्र शासन भूमिका घेऊ शकतं का नाही असा माझा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की ज्या संस्था संघटनांचे प्रवक्ते इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेला दहशतवादी कारवायांसाठी NIA ला हवा असलेल्या व्यक्तीशी आमचा संपर्क आहे असं म्हणतात आणि आम्ही त्याला सामोरं येण्यापासून रोखतोय कारण की शासन त्याच्यावरती कारवाई करेल असं म्हणतात, तर यांना काय आवाहन आपण करणार असेल? मला प्रश्न आहे की जो देश विघातक कारवायांसाठी आपल्या शासनाला हवाय,
तिसरी गोष्ट अशी आहे की समीर गायकवाडची अटक ही आपल्याच सरकारने केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये पुरावे मिळावे म्हणून आणि तो त्या संस्थेचा साधक आहे आणि तीच संस्था त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। सीबीआय देखील आपल्या अधिकारिता अखत्यारीत असलेली संस्था आहे ज्यांनी काहीतरी पुराव्यांसकट यांना अटक केलेली आहे। एवढे सगळे पुरावे समोर असताना आपण संस्था वेगळी आणि व्यक्ती वेगळ्या ही भूमिका किती दिवस घेत राहणार? खरं तर त्यांचे प्रवक्ते देखील असं म्हणत नाहीत की या व्यक्ती वेगळ्या आणि संस्था वेगळ्या, त्यांचे प्रवक्ते म्हणतात की या आमच्याच व्यक्ती आहेत। त्यामुळे मला वाटतं की आपण यापेक्षा जरा अधिक मॅच्युअर भूमिका घेतली तर ते जास्त ऍप्रिशिएट केलं जाईल। राम कदम उत्तर द्या, मेरा तर येतो मी तुमच्याकडे। आता कसं आता तुमच्याच याच आयबीएन मध्ये ब्रेकिंगच्या वेळेस मी अभय वर्तकांचं वाक्य वाचत होतो, त्यांचं म्हणणं आहे ज्याला कोणाला आता ठीक आहे त्यांचं काय म्हणणं तुम्ही विचारत आहे ना, पण खाली तुम्हीच दाखवत होतात की तो सनातनचा सदस्य नाही। आता ते म्हणतात की हिंदू जनजागरणचा तो सदस्य नाही। मी सांगतो तुम्हाला ते काय म्हणाले, तुम्ही गडबडीत चुकीचं वाचलं असेल, मी बरोबर करतो। ते म्हणाले की हिंदू जनजागरण समितीचा सदस्य नाही आणि सरकार काँग्रेसचं असताना आम्ही तेच अनुभवलं आणि सत्ता बदल झाल्यानंतर आम्ही तेच अनुभवतोय जे त्यांच्या काळात केलं आणि कुठल्या तरी पुरोगामी संघटनेला खुश करायचं म्हणून सरकार हे सगळं करतंय, याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही आता त्यांच्या त्या दोन्ही विधानामध्ये जर आपण जर पाहिलं तर त्यांचं म्हणणं आहे की पूर्वी तेच अनुभवत होतो, आता कुठल्याही म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी घालायचं नाही हे आमच्या सरकारचं धोरण आहे आणि ते मी वारंवार आता तिसऱ्यांदा स्पष्ट करतोय। आणि मुळामध्ये मी जे दाभोळकरांनी जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी मला चुकीचं माझा गैरअर्थ लावला, मी कोणत्याही गुन्हेगाराला या ठिकाणी मी पाठीशी घालत नाही। संस्थेचं काय म्हणणं की तपास यंत्रणांना त्यांच्या एका कन्क्लुजन पर्यंत आधी जाऊ देत, ते तपास यंत्रणांनी उद्या पूर्णपणे उघड केलं, उद्या याच नाही उद्या एखादी तिसरी आणखी एखादी संघटना असेल, एखादी संस्था असेल जी या राष्ट्रासाठी देशासाठी घातक आहे, गुन्हेगारी कारवाया करते, तर त्याला आपण कुणीच पाठीशी घालणार नाही, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे। एक मिनिट अमित, मी येतो तुमच्याकडे, मेधाताई। मला असं वाटतं की आज आपण एका अशा महत्वाच्या टप्प्यावर आहोत की पुढं अशा संस्था देशविघातक संस्था जर पुढं कार्यरत राहिल्या आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर भारतासारख्या लोकशाही देशामध्ये कोणत्या प्रकारचे धोके उद्भवू शकतात त्याबाबतीत आपण गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे। आपल्याकडं बांगलादेशासारखी उदाहरणं आहेत की जिथं सरासर रॅशनॅलिस्ट लोकांच्या, विवेकवादी लोकांच्या, धर्मनिरपेक्ष लोकांच्या हत्या होत आहेत। इथलं जे आता 3 हत्या झालेल्या आहेत आणि असं जर असेल तर एक संस्था सरळ सरळ राज्यघटनेने सांगितलेलं धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधामध्ये स्पष्टपणे आपल्या साहित्यामधून असा प्रसार करते की आम्हाला हिंदू धर्म राष्ट्र स्थापन करायचं आहे, आम्हाला इथं असं ईश्वरी राज्य स्थापन करायचं आहे की जे धर्माधारी हिंदू धर्माधारित असेल, आणि त्याच वेळी त्यांच्या साहित्यांमधून मुस्लिमांबद्दल, ख्रिश्चनांबद्दल विद्वेषाचे वातावरण पसरवलं जातं, विचार पसरवले जातात। तेव्हा जर आज यांच्यावर कारवाई केली नाही, हे जे खून झालेत त्या खुन्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना त्या संस्थांच्यावर कारवाई झाली नाही तर पुढं आपल्या देशामध्ये जे पूर्ण निरोगी आणि असं एक संवादाचं, विचार स्वातंत्र्याचं, धर्माची चिकित्सा करणाऱ्यांचं, इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्यांचं असं जे एक वातावरण आणि एक असा एक निरोगी समाज तयार करायचा होता त्याचं पुढं काय होईल? कारण 3 खून झाल्यानंतर जे विवेकवादी धर्माची चिकित्सा करत होते, अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये बोलत होते, त्यांची हत्या झाल्यानंतर किती विवेकवादी आपला आवाज खुलेपणाने मांडू शकतात असा प्रश्न आजच निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून असहिष्णुवादाची चळवळ एक इथं साहित्यिकांच्या मध्ये आणि बुद्धिजीवींमध्ये तयार झाली। मला असं वाटतं की पुढचे धोके जर बांगलादेश इथं व्हायचा नसेल तर अशा संस्थांवर आत्ताच कारवाई करणं अत्यावश्यक झालेलं आहे। अगदी खरं डॉक्टर, अगदी थोडक्यात। आणि त्यामुळे समीर गायकवाड आणि तावडेंचा प्रश्न नाहीये, हे तावडे आणि समीर गायकवाड कोण तयार करतं, त्यांचे विचार कोण तयार करतं, अगदी खरं, हा कळीचा मुद्दा आहे, जास्त दोषी आहेत असं मला वाटतं। हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे डॉक्टर। नाही, मी मगाशी जे बोलत होतो की तेच आता मेघाताई म्हणाल्या की या देशाच्या धर्मनिरपेक्ष वादाला जे शत्रू समजतात, जे राज्यघटनेला शत्रू समजतात, जे धर्मावर आधारित आम्हाला राज्य करायचं आहे असं म्हणतात आणि ते ज्यावेळी एका बाजूला एक कट्टर हिंदुत्ववाद्याची भूमिका घेतात, त्याचवेळी सत्तेत असणारे काही बीजेपीचे मंत्री आणि आता सुटलेल्या त्यांच्या बीजेपीच्या संबंधित संघटनेच्या साध्वी त्या जर मुस्लिम विरहित भारत
किंवा त्या बीजेपी मधले काही मंत्री हिंदू राष्ट्र आणि आरएसएस सारखे लोक हिंदू राष्ट्राची कल्पना मांडत असतील, म्हणजे एका बाजूला कडवी कल्पना हिंदू राष्ट्राची मांडायची, एका बाजूला सॉफ्ट कल्पना हिंदू राष्ट्राची मांडायची, ह्या प्रकारचं जे धोरण आता या देशामध्ये गेल्या 2 वर्षापासून जास्त प्रमाणात चालू झालंय, ते या देशाच्या धर्मनिरपेक्षवादाला आणि लोकशाहीला मारक असणारं धोरण आहे. आणि ज्यावेळी आपण म्हणतो की फक्त व्यक्तीला शिक्षा करा, मला राम कदम साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या 3 हत्या झाल्या, कर्नाटक सीबीआयने स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये 2 सिमिलर पिस्तुलं मिळाली, त्याच्या गोळ्या सेम मिळालेल्या आहेत, साधकांना शिक्षा झालेली आहे ठाण्याच्या बॉम्बस्फोटात, गोव्याच्या याच्यामध्ये बीजेपीचे स्वतःचे आमदार म्हणतायत की हा आश्रम जो आहे सनातनवाद्यांचा तो तिथे दहशतवादाचा अड्डा आहे, तो बंद करायला पाहिजे. मग आज अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होत असताना अजूनही राम कदम साहेब जर म्हणत असतील की न्यायालयासमोरून येऊ द्या, म्हणजे बीजेपीमध्ये ती धमक आहे का की सनातन आणि हिंदू जनजागृती समितीला बोलायचं की या संघटनांवर बंदी घालायला पाहिजे, ते तसं बोलू शकत नाही. त्याचं कारण एक आहे की एका बाजूला आम्ही सॉफ्ट हिंदुत्ववाद्याची भूमिका घेतो आणि एका बाजूला आम्ही कट्टर हिंदुत्ववाद्याची भूमिका घेतो, म्हणजे राजकारण करायला आम्ही मोकळे आणि कट्टरतावाद पुढे आणून धर्माचं राजकारण करायला मोकळे, ह्या ज्या भूमिकेमधून बीजेपी आणि ह्या बाकीच्या संघटना चालल्यात ही ह्या देशासाठी पूर्णपणे धोक्याची घंटा आहे. ठीक आहे राम कदम, थोडक्यात 30 सेकंद वेळ संपला. भारतीय जनता पार्टी विकासाचं समाजकारण करते, राजकारण करत नाही, आणि हे देशामध्ये नाही आता जगानं स्वीकारलं. आता अमेरिकेच्या परवाच्या दौऱ्यात सुद्धा मोदीजींच्या पूर्ण जगानं स्वीकारलं की भारतीय जनता पार्टी या देशामध्ये विकासाचं समाजकारण करते. त्याच्यामुळे राजू वाघमारे साहेब, काँग्रेसनं त्या मानसिकतेतून बाहेर यावं. गुन्हेगाराला कुणीही पाठीशी घालणार नाही, गुन्हेगारी संस्थेला कुणीही पाठीशी घालणार नाही, पण अशा पद्धतीनं वारंवार एक चांगला पक्ष भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे चांगलं काम करते, विकासाचं काम करते, त्याला देखील तुम्ही धर्माच्या चष्म्यातून पाहणार असाल. त्यांनी जो विकास केला त्या विकासाकडे दुर्लक्ष करणार. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, जो जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगारावर सरकार कारवाई करणार की नाही ते सरकार घालणार नाही. ठीक आहे, जो गुन्हेगार असेल. आम्ही शेवटी 30 सेकंद जातो. ठीक आहे, आम्ही बोलतो. मला वाटतं खूप मोघम आणि राजकीय बोलण्याऐवजी ठोस जर काही आपल्याला इथे ऐकायला मिळालं की जे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगतात अशा या संस्थेचे साधक आहेत त्यांना अटक केली जाणार का नाही. दुसरा प्रश्न आहे की सनातन संस्थेवरती बंदीचा जो प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे त्याच्याविषयीची माहिती मुख्यमंत्री या राज्यातल्या जनतेला देणार का नाही, हे 2 ठोस प्रश्न आहेत. पण या सगळ्या पलीकडे जाऊन मला वाटतं की यांनी जे धाडस दाखवलेलं आहे सीबीआयने त्याच्याविषयी आपण त्यांचं मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते या मारेकऱ्यांच्या मुळाशी पोचतील आणि या संस्थांशी असलेले लागेबंदे बियॉन्ड डाऊट प्रूव्ह करतील अशी अपेक्षा करायला पाहिजे. निश्चितच ज्या पद्धतीने आता तपास कामाला वेग येईल असे आपण सारेजण अपेक्षा करतो आहोत, त्यांना यात तपासाच्या माध्यमातून जे तथाकथित साधक समाजहिताला बाधक ठरत आहेत त्यांच्यावर कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. जे धर्मनिरपेक्षतेचा आव आणून विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करणारे आहेत त्यांना सुद्धा यातून धडा मिळाला पाहिजे. कट्टर धर्मवादाचा मुद्दा घेऊन राजकारण करणारे आहेत त्यांना सुद्धा यातून धडा मिळाला पाहिजे. आणि खरा विवेकनिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी बर्ट्रांड रसेल यांच्या शब्दात मला इथे सांगावं असं वाटतं की रसेल एका ठिकाणी म्हणतात की सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो तर कधी माणसाच्या आकलन शक्तींच्या मर्यादांमुळे त्याला निर्माण झालेला असतो. आणि या मर्यादांचं जेव्हा समाजाला भान असतं त्याला विवेक म्हणतात. आणि असे भान असणाऱ्या माणसाला स्वमत आग्रहांपासून परावृत्त करतं. दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळं मत मांडण्याचा अधिकार आहे हे त्याला स्वीकारता येतं, मान्य करता येतं, आणि तिथेच उदारमतवाद पसरतो. आपल्याला विवेक आणि उदारमतवादी समाज निर्माण करायचा आहे. रसेल असतील, आगरकर असतील, दाभोलकर असतील, या सगळ्यांनी या उदारमतवादी समाजाच्या आग्रहाचा सातत्याने पुनरुच्चार केलेला आहे. आपण सुद्धा
त्याचाच पुनरुच्चार केला पाहिजे, त्याचाच आग्रह धरला पाहिजे राजे। अगदी खरं आहे, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे की याच विवेकवादाचा आग्रह धरून सरकार पुढची कारवाई करणार का, आणि जर केवळ अशा व्यक्तींना अटक करून आम्ही काहीतरी कारवाई करतोय हे तोंडदेखलेपणा करण्यापेक्षा मुळावर घाव घालून प्रत्यक्षात यात कोण झारीतले शुक्राचारी आहेत हे शोधून काढण्याचा सरकार धाडस दाखवणार का, हा खरा मुद्दा। इथेच थांबू, बाबकता आहे लोकमत।